नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजलाईमध्ये मनपूर्वक स्वागत. आता जे एक सर्वात महत्त्वाची बातमी आहे, परभणी जिल्ह्यातील पालम ते राणी सावरगाव हा राज्य महामार्ग 249 हा रस्त्याची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. हा रस्ता 23 गावांना जोडणारा रस्ता आहे. हा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा यासाठी 23 गावातील लोकांनी गेली अनेक 2 वर्षापासून अनेक मोर्चे काढली, आंदोलनं काढली, निवेदनं दिली, उपोषणं देखील केली, तरी पण या रस्त्याचं काम पूर्ण होताना दिसून येत नाही. त्यामुळे या सर्वांसाठी गावाचा रस्ता झाला पाहिजे यासाठी तेथील भूमिपुत्र अमोल खंडागळे यांनी नांदेड येथील विभागीय कार्यालयावर अमोल उपोषण देखील चालू केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा रस्ता लवकरात लवकर व्हावा, कारण की या रस्त्यामुळं अनेक अपघात, गरोदर महिलांच्या येताना जाताना डिलिव्हरी देखील होत आहेत, म्हणजे या रस्त्याची प्रचंड अवस्था बिकट झाली आहे. हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी ह्या यांच्या अमर उपोषणास पाठिंबा म्हणून अनेक गावांमध्ये आंदोलने, टायर जाळणं अशा देखील घटना देखील घडत आहेत. हा रस्त्याची लवकरात लवकर शासन आणि प्रशासन कितपत दखल घेतं हे देखील आता पाहणं गरजेचं ठरणार आहे. विकासासाठी दळणवळण अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामध्येच पालम तालुक्यातील पालम ते राणी सावरगाव हा 23 गावांना जोडणारा रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कुठल्याही बाबतीमध्ये विकास साधायचा असेल तर दळणवळण आणि रस्ता अतिशय चांगलं राहिलं पाहिजे असं देखील म्हटलं जातं, परंतु याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यामध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये अपघात देखील होताना दिसून येत आहेत. गरोदर महिला असतील, विद्याशालेय विद्यार्थी असतील आणि शेतकऱ्यांचा माल असेल यासाठी देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे. आणि आता हे रस्ता होणं आणि किती पद गरजेचं आहे, कारण की अनेक ठिकाणी चांगली रस्ते होत आहेत, परंतु हा राज्य महामार्ग असताना देखील पांदन रस्ता तरी बरा असेल अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. पालम ते राणी सावरगाव रोड अगदी खराब अवस्थेमध्ये असताना सुद्धा आणि आतापर्यंत 2 वर्षापासून उपोषण 5 उपोषणं झाली आणि सर्वांनी फक्त आश्वासनं दिले. उपोषणस्थळी येऊन आमदार साहेबांनी भेट दिल्यानंतर पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री यांनी सुद्धा या अधिवेशनामध्ये 100% बजेटमध्ये येईल असं सांगितलं होतं. तरी पण अमोलसारख्यावर ही वेळ आली की या 23 गावच्या लोकांचा प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा रोड असल्यामुळं पालम तालुक्यातला एक महत्त्वाचा रोड आहे. परभणी जिल्हा हा लातूर जिल्ह्याला जोडण्यासाठी अगदी शॉर्टकट असलेला हा रोड असून सुद्धा या रोडकडे खूप मोठं दुर्लक्ष झालेलं आहे. आता अमोल खंडागळ्याच्या उपोषणाला भेट दिल्यानंतर साहेबांची अध्यक्ष अभियंत्याची भेट झाल्यानंतर त्यांनी असं आश्वासन दिलं, लेखी आश्वासन दिले की आता हे आम्ही सादर करीत आहोत आणि या अधिवेशनामध्ये 100% मंजूर होऊन आपले बजेटसुद्धा पडणार आहे. मग त्या लेखी आश्वासनानंतर अमोलला आम्ही विनंती केल्यानंतर अमोलने उपोषण मागे घेतलेलं आहे आणि त्यांनी आम्ही सुद्धा खरोखरच जर हा रोड झाला तर निश्चितच आम्ही शासनाचे आमदार साहेबाचे सर्व शासकीय मंडळीचे आभार मानल्याशिवाय राहणार नाही, परंतु आमची जी ज्वलंत अडचण आहे आणि 23 गावाचा जो ज्वलंत प्रश्न आहे हा सोडवण्यासाठी हे सहकार्य अधीक्षक साहेबांनी दाखवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आम्हाला विनंती करतो की उपोषण मागे घेऊन आपल्याला निश्चितच सहकार्य म्हणून आपला रोड तयार होईल. अशा मार्ग 249 हा कायमस्वरूपी रस्ता व्हावा यासाठी मी आमरण उपोषणाला बसलो होतो आणि या ठिकाणी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बालाजी पवार सर यांनीही त्या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर अधीक्षक अभियंता सर विभाग अधीक्षक अभियंता बांधकाम विभाग बांधकाम मंडळ नांदेड यांनी उपोषणास्थळी भेट दिली आणि मी यांना सांगितलं होतं की बाबा यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे आणि काहीतरी मला लेखी आश्वासन द्या, त्यानंतरच मी उपोषण मागं घेतो. मग त्यांनी आज आमचे आदरणीय विजयकुमारजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी आज भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला लेखी आश्वासन त्यांच्याकडून मिळालेलं आहे. लेखी आश्वासन मिळाल्यामुळं मी या ठिकाणी आज रस्ता करतो म्हणून लेखी आश्वासन दिल्याच्या नंतर मी उपोषण या ठिकाणी मागे घेतो. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.